तर हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत लग्न मंडपातील वांगे बटाट्याची भाजी ते पण एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीत तर चला मग स्टार्ट करूया बनवायला तर इथं पहिल्यांदा मी वांगे आणि बटाट्यांना असं कट करून मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे त्याचमध्ये मी एक वाटी हिरवे वटाणे मी रात्रभर भिजत ठेवलेले होते ते वटाणे आहेत हे यांना पण यामध्ये टाकून ठेवूया म्हणजे मटर नाही आहे ते सुके वटाणे भिजवलेले आहेत त्यानंतर इथं मसाल्यामध्ये मी खोबऱ्याचा तुकडा असा भाजून घेतलेला आहे त्याचबरोबर एक छोटासा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाणे घेतलेलं आहेत तर इथं पहिल्यांदा आपण खो खोबऱ्याला कट करून घेऊया तरी तुम्ही खोबऱ्याला असं कट करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी तीन चमचे भाजलेले धने टाकते आणि एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे आणि या सगळ्यांची आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्याचनंतर इथं मी कडाईमध्ये एक वाटी तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये दोन कांदे बारीक चिरलेले टाकायचे आहेत तर कांदे इथं जास्त प्रमाणात वापरायचं जेणेकरून टेस्ट छान येते भाजीला त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पाणी टाकून घ्यायची आणि यांना लाल ऊसपर्यंत भाजून घ्यायचं तर इथं कांदा लाल झाल्यानंतर इथं दोन टमॅटो घेतलेले आहेत आणि यांना पण छान सॉफ्ट ऊसपर्यंत भाजून घ्यायचं तर टमॅटो सॉफ्ट झाल्यावर आपलं जो वाटण होतं मिक्सरमधलं ते, तेलात परतवून घ्यायचं छान असं एकजीव होऊसपर्यंत परतवून घ्यायचं फक्त एक दोन ते तीन मिनटं लागतात याला तर वाटण आपलं तेलात छान असं परतल्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकायची तर लाल तिखट आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकतो आणि याला सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्या पेस्टमध्ये मसाल्याच्या लाल तिखट आणि पेस्ट एक झाली पाहिजे तर इथं छान भाजल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला राहिलेला होता त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपले जे इथं वांगी आणि बटाटे वटाणे आहेत ते टाकून घेऊया एकदम सिंपल पद्धतीत पण छान बनते ही भाजी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आता इथे हे सगळे टाकून घेतल्यानंतर याला आपण परतवून घेऊया म्हणजे मिक्स करून घेऊया फार सोपी पद्धत आहे ही आणि इतकी टेस्टी बनते ना तुम्ही नेहमीच असं बनवून खाल तर आताला आपण दोन मिनटांसाठी झाकून ठेवूया लो फ्लेमवरती तर इथं दोन मिनटे झालेली आहेत आणि यांना पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये मसाले ॲड करून घेऊया तर पहिल्यांदा इथं मी थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार त्याचबरोबर इथं मी गोडा मसाला घेतलेला आहे दोन चमचे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतो गोडा मसाला सहजपणे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चिमूटवर हिंग टाकून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकून सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर याला आपल्याला झाकून शिजवायचं आहे एक पाच सहा मिनटे जोपर्यंत आपले वांगे आणि बटाटे शिजतात तोपर्यंत तुम्हाला जर इथं अजून थोडंसं पाणी लागलं असेल तर तुम्ही घालू शकता तर एक पाच ते सहा मिनटानंतर आपण इथं बघूया आपलं ही भाजी शिजलेली आहे का ते तर यातलं एक थोडं एक बटाटा घेते मी आणि कट करून बघते तर हे बघा हे छान असं शिजलेलं आहे ला आता लास्टची महत्त्वाची स्टेप म्हणजे त्यामध्ये आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे आणि फक्त दोन सेकंडसाठी बंद करायचं आहे टोपण कारण की गुळाचा खडा हा सॉफ्ट होईल असा म्हणजे वितळेल असा तर दोन मिनटानंतर आत्ता आपण उघडूया आणि गॅसची फ्लेम इथं बंद करूया म्हणजे आपला गुळाचा खडा हा वेगळा लागलेला आहे तर याला आपल्याला सगळ्या भाजीत मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानं ना टेस्ट फार छान येते आता अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया आणि गुळाचा जो खडा आहे याला सगळ्या भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता एकदम टेस्टी बनवून तयार झालेली आहे ही आपली ही भाजी जशी आपण लग्नात खातो ना लग्न मांडपात खातो त्याचप्रमाणे इथं वांगी आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल त्याचबरोबर ही प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील असे आणि मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद